गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गरुड़ पुराण अध्याय 17वा गरुड़ पुराण श्रवणाचे फळ। शेवटी भगवंत म्हणतात की हे गरुडा, मी तुला जी ही संपूर्ण अर्धदेही क्रिया सांगितली ती मरणानंतरच्या 10 दिवसात ऐकून सर्व पापातून सुटका होते। हे परलोकातील गतीसाठी करावयाचे कर्म पितरांना मुक्ती देणारे, इच्छेप्रमाणे पुत्र देणारे आहे, तसेच इहलोकात व परलोकात सुख देणारे आहे। जे अशी क्रियाकर्मे करीत नाहीत ते नराधम नास्तिक असतात। त्यांच्या हाताचा स्पर्श झालेले साधे पाणीसुद्धा दारूसारखे असते यात शंकाच नाही। अशा नास्तिकाच्या घराकडे देव आणि पितर दृष्टीसुद्धा टाकत नाहीत। तेव्हा त्यांनी केलेल्या उपेक्षेमुळे पुत्र नातू वगैरे पुढच्या पिढीतील वंशज सदैव दुःखी आणि दरिद्री बनतात। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि इतरही लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यविधी झाला नाही तर ते असंस्कारित असतात। हा प्रेतकल्प नावाचा खंड जो ऐकवतो आणि जो श्रद्धापूर्वक ऐकतो ते दोघेही पापमुक्त होतात व अधोगतीस जात नाहीत। आई व बाप यांच्या निधनानंतर 10 दिवसात जो हे आख्यान ऐकतो त्याचे आई वडील वगैरे पितर तर मुक्तीला जातातच, शिवाय क्रिया करणाऱ्यांच्या वंशाचा वेल विस्तार वाढत जातो। आणि जो कुणी हे गरुड पुराण ऐकत नाही, गयाश्राद्ध करीत नाही, ऋषोत्सर्ग करीत नाही, त्याचप्रमाणे मासिक आणि वार्षिक श्राद्धविधी करीत नाही, त्याला पुत्र तरी का म्हणावे? तो 3 प्रकारच्या ऋणातून, देवऋण, पितृऋण व ऋषीऋण कसा मुक्त होईल आणि आई व बाप यांना कसा तारून नेऊ शकेल? म्हणून हर प्रयत्न करून हे गरुड आख्यान श्रवण करावे। हे पुराण धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे 4ही पुरुषार्थ साधून दुःखांचा नाश करणारे आहे। हे गरुड पुराण पुण्यदायक तसेच पवित्र असून पापनाश करणारे आहे। जो याला ऐकतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात, याकरता हे नेहमी ऐकत जावे। हे ऐकण्यामुळे ऐकणारा ब्राह्मण असला तरी त्याची विद्या सिद्ध होते, क्षत्रिय असला तर भूमीचे स्वामित्व मिळते, वैश्य असला तर धन अपार मिळते आणि इतरांची पापे जाऊन ते शुद्ध होतात। हे पुराण संपूर्ण ऐकल्यानंतर वाचणाऱ्या पुराणिकास याआधी सांगितलेले शय्यादानासहित सर्व दाने द्यावीत, नाहीतर ते श्रवण निष्फळ होते। प्रथम पोथीची पूजा करावी, नंतर पुराणिकाची पूजा करावी, त्याला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार गाय यांचे दान देऊन दक्षिणा द्यावी। अन्न द्रव्य अलंकार जमीन दान देताना कंजूसी करू नये। पुराणिक असेल त्याची भक्तिपूर्वक पूजा केल्यामुळे फार मोठे पुण्य मिळते। असे पुराणवाचकाचे पूजन केले म्हणजे पर्यायाने ते माझेच पूजन असते यात शंकाच नाही, आणि पुराणिक संतुष्ट झाला म्हणजे मलाही संतोष होतो याची खात्री निश्चित बाळग। तर अशा प्रकारे श्रोते हो, गरुड पुराण अध्याय हा शेवटचा होता, अंतिम अध्याय होता। यामध्ये आपण गरुड पुराणाची फलश्रुती, गरुड पुराण ऐकण्याचे फळ, आपण श्रोते हो इथपर्यंत ज्या अर्थी आला आहात या अर्थी नक्कीच गरुड पुराणाचे आपण पहिले 16 अध्याय देखील ऐकले आहेत, यामध्ये काही शंका नाही। जर ऐकले नसतील तर ते आपण ऐकावेत आणि या संपूर्ण गरुड पुराणाचे श्रवणाचे जे फळ आहे ते आपणास मिळावे, हीच श्री कृष्णांच्या चरणी प्रार्थना करतोय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि श्रोते हो, या अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरुडाची आरती देखील म्हणून दाखवणार आहे। आरतीला सुरुवात करूयात। जय देव जय देव जय वैन तेया, आरती ओवाळू तुझ पक्षीवर्या, हरिवहना मृत हरणा कश्यप नंदना, दिनकर सारथी बंधो खग कुलमंडना, कांचनमय बाहू नाम सुपर्ण नारायण सानिध्ये वंद्य तुजान। जय देव जय देव जय वैन तेया, आरती ओवाळू तुज पक्षीवर्या, त्वयारूढ होनी विष्णूंचे गमन, मुनी मुनींद्र वचने केले सागर झडपन, जलचरी वर्तला आकांत जान, विनते पयोब्धीने केले सांत्वन। जय देव जय देव जय वैन तेया, आरतू आरती ओवाळू तुज पक्षीवर्या,
तुझे नाम मंत्र जपती जे कोण सर्पादिक विष बाधा नो हे निषदीन कैसा तू महाराजा पक्षिंद्र जान म्हणूनी कवी हा तुझला अनन्य शरण जय देव जय देव जय वैन तेया आरती ओवाळू तुझ पक्षीवर्या जय देव जय देव जय वैन तेया आरती ओवाळू तुझ पक्षीवर्या गोपाल कृष्ण भगवान की जय।